काँग्रेस नेते शशी थरूर यांचं इंग्रजीतलं ट्विट चुकलं, थरूर यांची चूक मंत्री रामदास आठवले यांनी पकडली आहे. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांची इंग्रजीतील चूक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पकडली आहे. रामदास आठवले यांनी लक्षात आणून दिलेली चूक शशी थरूर यांनी मान्य केली. शशी थरूर यांच्या या ट्विटला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर देत त्यांची इंग्रजीतील चूक पकडली आहे. रामदास आठवले यांनी थरूर यांना बायजेट नव्हे बजेट आणि रिलाय नव्हे रिप्लाय असा शब्द असल्याचं त्यांनी सांगितलंय. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करताना फोटो पोस्ट केला होता. या फोटोत अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना दिसत आहेत. त्याचवेळेस त्यांच्या मागे बसलेले रामदास आठवले यांनी भावमुद्रा ही निर्मला सीतारामन आश्चर्यजनक सांगत असल्यासारखी होती, त्यावर शशी थरूर यांनी ट्विट केलं. शशी थरूर यांनी म्हटलंय की अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवर अर्थमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर केंद्रीय मंत्र्यांना देखील विश्वास वाटत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगून जात असल्याचं थरूर यांनी यावेळी म्हटलंय. थरूर यांच्या या ट्विटला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर देत त्यांची इंग्रजीतील चूक पकडली आहे. रामदास आठवले यांनी थरूर यांना बायजेट नव्हे तर बजेट आणि रिलाय नसून रिप्लाय असा शब्द असल्याचं त्यांनी सांगितलंय. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांची इंग्रजीतील चूक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पकडली आहे. रामदास आठवले यांनी लक्षात आणून दिलेली चूक शशी थरूर यांनी मान्य केली आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करताना फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना दिसत आहेत आणि त्याचवेळेस त्यांच्या मागे बसलेले रामदास आठवले यांनी भावमुद्रा ही निर्मला सीतारामन आश्चर्यजनक सांगत असल्यासारखी होती, त्यावर शशी थरूर यांनी हे ट्विट केलं होतं. यामध्ये शशी थरूर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवर अर्थमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर केंद्रीय मंत्र्यांना देखील विश्वास वाटत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगून जात असल्याचं थरूर यांनी यावेळी म्हटलंय. शशी थरूर यांच्या या ट्विटला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर देत त्यांची इंग्रजीमधील चूक ही पकडली आहे. रामदास आठवले यांनी थरूर यांना बायजेट नव्हे तर बजेट आणि रिलाय नसून रिप्लाय असा शब्द असल्याचं त्यांनी सांगितलंय. यामध्ये त्यांची स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. BYDGET असं बजेटचं त्यांनी स्पेलिंग लिहिलं होतं, तर रिप्लायसाठी त्यांनी RELY असं स्पेलिंग लिहिलं होतं. तर त्यावरती रामदास आठवले यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि त्यांची ही चूक पकडली आहे. रामदास आठवले यांनी थरूर यांना बायजेट नव्हे तर बजेट आणि रिलाय नसून रिप्लाय असा शब्द असल्याचं सांगितलंय. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांची इंग्रजीतील चूक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पकडली आहे. या ट्विटमध्ये शशी थरूर यांनी बजेटची स्पेलिंग आणि रिप्लायची स्पेलिंग ही चुकीची लिहिली आहे. ही चूक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पकडली आहे आणि या ट्विटला त्यांनी उत्तर देत बायजेट नव्हे तर बजेट आणि रिलाय नसून रिप्लाय असा शब्द असल्याचं त्यांनी यावेळी त्यांना सांगितलंय. रामदास आठवले यांनी लक्षात आणून दिलेली चूक शशी थरूर यांनी मान्य केली आहे. जिनकी इंग्लिश मैंने देखी उनका नाम है शशी, जिनकी इंग्लिश मैंने देखी ट्विटर पर उनका नाम है शशि और उनका बयान देकर मुझे आती है हंसी.